सतत वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेले महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. सातपूर कॉलनी येथील धर्मवीर संभाजी महाराज उद्यान परिसरात स्वराज्य संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिवप्रेमींच्या वतीनं महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत महामहिमांचं धोतर जाळून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. या निषेध आंदोलनाप्रसंगी स्वराज्य संघटनेचे पुंडलिक बोडके, प्रमोद जाधव, शिवसेना उपमहानगर प्रमुख देवा जाधव, किशोर निकम, राष्ट्रवादीचे नितीन निगळ, तसेच राहुल साळुंखे, नवनाथ शिंदे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सातपूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मणपा भाजी मार्केट परिसरात छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राज्यपाल कोश्यारींचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील, मंदार धिवरे, प्रफुल्ल वाघ, प्रतीक पगार, चेतन शिंदे, शरद लबडे, विकी कांबळे, अक्षय आठवले, विकी गायधनी, विजय रोडगिरे, अमोल जाधव, निखिल साळुंके, शंकर माने, वैशाली महाले, मनीषा मंडलिक, पायल जाधव, राधा हाने, मीना शिरसाट, दीपाली पाटील आदी उपस्थित होते. एनसीएनसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.